आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका मुसेस मुख्यमंत्री मध्ये लग्न झाल्यानंतर समर आणि सुमी मध्ये जोरदार भांडण झालं आहे आणि भांडणाचं कारण आहे रागाचं लोणी. रागाचं लोणी करणं म्हणजे काय हे तर आपल्याला कळालंच असेल आणि समरला वाटतंय की सुमीनं त्याच्या रागाचं लोणी करावं. मात्र सुमी काही ऐकायला तयार नाहीये. ती दिवसभर समरला समजवण्याचा प्रयत्न करते, नाना तऱ्हेनं त्याला मनवण्याचा प्रयत्न करते, मात्र लोणी काही ती करणार नाही. समर मात्र हट्टाला पेटलेला आहे आणि या दोघांच्या मध्ये दुवा आहे बबन, सुमीचा भाऊ. त्याला रागाचं लोणी करणे याचा अर्थच समजलेला नाही, त्यामुळे तो समरच्या मागे आहे की तुम्ही सुमीच्या मागे जाऊ नका, मीच तुमच्या रागाचं लोणी करतो. हे ऐकून समर चक्रावून जातो. तो बबनलाही खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र बबन काही ऐकत नाही. तो म्हणतो, तुम्ही माझे साहेब आहात आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आहात, त्यामुळे तुमच्या रागाचं लोणी तर मी करणारच. आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहाल की रागाचं लोणी न झाल्यामुळे समर अपसेट आहे, तर सुमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सुमी त्याला जेऊ खाऊ घालायचा प्रयत्न करते, त्याच्यासोबत त्याचा मूड बदलण्याचा प्रयत्न करते, मात्र समर काही ऐकत नाही. अनुराधा, नरसू मामा आणि समरचे वडील पॉलिटिकल विषयाबद्दल काहीतरी चर्चा करत असतानाच तिथे एक गडी येतो आणि समरला म्हणतो की तुमचा एक मतदार खूप संकटात आहे आणि तुम्हाला त्याची मदत करायची आहे. आता हा मतदार आहे सुमी, म्हणजेच सुमीनं समरला घरात बोलवलं आहे आणि ती मीटिंग अर्धवट टाकून समर सुमीकडे जातो. आता सुमी त्याला कशी म्हणवणार, त्याला देणार का त्याला जे हवं आहे ते, म्हणजेच रागाचं लोणी होणार का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.